दासबोध पहा माझा ग्रंथ नीट भाग दोन लेखक सूर्यकांत कुलकर्णी अभिवाचन श्वेता कुलकर्णी प्रकाशक चेतक बुक्स 7 तैसा मी एक वाग दुर्बळ श्रोते परमेश्वरची केवळ वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विण श्रोत्यांची महती सांगताना ज्ञानदेव म्हणतात की योग्य ते श्रोतेच नसतील तर वक्त्याच्या वक्तव्यास काय अर्थ आहे. श्रोत्यांचे महत्व समर्थांनाही माहिती होते. किंबहुना त्यांचा हा दासबोध ग्रंथ समाजातील कुठल्याही अगदी सामान्यातल्या सामान्यापर्यंत पोचणारे जाणारे हे समर्थ जाणून होते. त्यांचे उद्दिष्ट सामान्यांना जागृत करण्याचेच होते. तेव्हा ते म्हणतात हे फक्त श्रोते नाहीत तर साक्षात परमेश्वरच आहेत आणि त्यांच्यासमोर मुख दुर्बळ असलेला मी बोलतोय. पहिल्या दशकातील हा 6वा समास श्रोतेजनांच्या स्तवनासाठी समर्थ लिहितात. श्रोत्यांना समर्थांच्या दृष्टीने अनन्यसाधारण असे महत्व आहे हे त्यांच्या पहिल्याच ओवीवरून लक्षात येते. आता वंदू श्रोतेजन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी. श्रोता कोणत्या का उद्देशाने आलेला असे नाका, पण समर्थांच्या दृष्टीने तो भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त असा योगी गुणसंपन्न सत्यवादी असाच होता व सर्व गुणसंपन्न अशा श्रोत्यासमोर त्यांना आपले म्हणणे मांडायचे. श्रोता म्हणजे अज्ञानी वगैरे भावना दूरच, पण तो आपल्यापेक्षा कितीतरी पटीने अभ्यासूए ही जाणीव समर्थ सारखी ठेवून आहेत. या श्रोत्यात कोणी सत्वगुणांचा समुद्र, कोणी विलक्षण बुद्धिमान, कोणी शब्दरत्नांची खाण असलेले, कोणी उत्तम वक्ते, कोणी कोणतीही शंका दूर करणारे, कोणी वक्त्याच्या बोलण्याचा योग्य अर्थ काढणारे, काही तर साक्षात ईश्वराचे अवतार वाटतात इतके ज्ञानी आहेत. समर्थ म्हणतात असे श्रोते सभेस असले म्हणजे सभा कशी ऋषी मंडळींसारखी शोभते, की हे ऋषेश्वरांची मंडळी शांत स्वरूप सत्वागळी जयाचेनी सभा मंडळी परमशोभा. ही श्रोते मंडळी अग्नी समान पवित्र सूर्यकिरणांसारखी स्फूर्तीदायी आहेत. सरस्वती जणू यांच्या जिभेवर विराजमाने इतके ते एखाद्या विषयावर सहजपणे बोलू शकतात. समर्थ म्हणतात या श्रोत्यांच्या ज्ञानापुढे विश्व कसपटा समान आहे. त्यांच्या अनुभवातून नजरेसमोरून कुठलीही गोष्ट गेली नाही असे काहीच नाही. उलट एखादी वेगळी गोष्ट म्हणून वेगळे मत म्हणून मांडावे तर ती गोष्ट त्यांना आधीच माहीत असते. जे जे काही आठवावे ते तयास पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करूनी. समर्थ म्हणतात आता तुम्हाला शंका येईल की एवढे माहीत असून तुमचा हा दासबोध सांगण्याचा हट्ट का, तर श्रोते हे गुणग्राहक आहेत. ते प्रत्येकामधील गुणांचे सेवन करतात. रोज पंचपक्वांना जेवणाऱ्यास रुचीपालट म्हणून साधे जेवण द्यावे, तसे रोज वेदवाङ्मय वाचणारे हे श्रोते माझा हा साधा पाठही वाचते. समर्थ पुढे म्हणतात अहो परमेश्वर मोठा आहे म्हणून त्याची पूजा करूच नये असे थोडेच आहे. आपण यथाशक्ती त्याची पूजा करू नये का? आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही. समर्थ स्वतःकडे न्यूनपणा घेत म्हणतात माझ्याकडे विद्वत्ता नाही, कला नाही, चातुर्य ग्रंथ मांडणी भक्तिज्ञान वैराग्य नाही की सुंदर शब्दरचना करता येत नाही. माझे शब्द ओबडधोबड आहेत, पण त्यात प्रामाणिक पूजेचा भाव आहे. ऐसा माझ्या वाग्विळास म्हणून बोलतो सावकाश, भावाचा भोगता जगदीश म्हणून. ज्ञानदेवांनीही ज्ञानेश्वरीमध्ये स्वतःकडे न्यूनपण घेत समोर बसलेल्या श्रोतेजनांना विनंती केली. ते म्हणतात तुम्ही श्रोतेजन मला मातेसारखे व मी बालकासारखा. बालकाच्या वेड्या वाकड्या चालण्याचे वा बोलण्याचे मातेला जसे कौतुक, तसेच तुमचे माझ्याविषयी आहे. किंवा लहानग्या हाताला घास बालक पित्यास भरवू पाहतो तर वडील कौतुकाने तो घास घेण्यासाठी आपले मुख पुढे करतीलच ना, तसे तुम्ही मला पित्यासमान आहात. तसे इथेही समर्थ श्रोत्यांना अशीच विनंती वजा सलगी करतात. मुलगा मूर्ख असला तरी वडिलांच्या सामर्थ्यामुळे तोही मोठेपणा घेऊन मिरवतो. तसा मी वाग्दुर्बळ अज्ञानी असलो तरी तुमचा आहे. अहो जंगली श्वापदांना प्राणी घाबरतात, पण त्यांची पिल्ले निशंकपणे त्याच्यासमोर खेळतात. तसे मी तुमचे लेकरू आहे, तुम्हीच माझी काळजी घ्याल. माझ्या बोलण्यात जे न्यून असेल, कमी असेल, ते तुम्ही पूर्णत्वास न्या. असे म्हणून समर्थ श्रोत्यांची स्तवन प्रार्थना पूर्ण करतात.
आपले जे बोले वावगे त्याची संपादनी करणे लागे, परंतु काही सांगणे न लगे, न्यूनते पूर्ण करावे। जय जय रघुवीर समर्थ। आठ, कवी मुमुक्षाचे अंजन, कवी साधकांचे साधन। स्तवन दशकातील सातवा समास कवींना वंदन करण्यासाठी लिहिलाय। खरं म्हणजे गणेश, शारदा, संत, सद्गुरू, श्रोते यांच्या नामावळीत कवी व काव्य हा प्रकार पाहून प्रथम आश्चर्य वाटते। पण जेव्हा कवी म्हणजे कल्पनाशक्तीने शब्दसृष्टी निर्माण करणारा दुसरा ईश्वरच असा अर्थ समर्थांनी अभिप्रेत धरलेला पाहिल्यानंतर आपली शंका पूर्णपणे फिटते। समर्थांनी समासाला नाव फक्त कविस्तवन असे न देता कवीश्वर स्तवन असे दिले। कवी अधिक ईश्वर, इथेच समर्थांचा रोख लक्षात येतो। पहिल्याच ओवीत समर्थ म्हणतात, आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर, नातरी हे परमेश्वर वेदावतारी। कैलासवासी केवी बेलसरे यांनी संत व कवी यामधील फरक सांगताना म्हटलंय, संतांची प्रतिभा अखंड जागी असते, किंबहुना त्यांच्या अंतःकरणात ती जागेपणाने कायमची स्थिर झाल्या वाचून तो संत बनूच शकत नाही। तर कवीची प्रतिभा कधी जागृत होते तर कधी ती निद्रिस्त असते। जेव्हा कवीची प्रतिभा जागी होते तेव्हा त्याची कल्पना बुद्धी विलक्षण सर्जनशील बनून उत्कृष्ट काव्य नवीन ज्ञान प्रकट होते। संत मार्गावरील कवीचे वर्णन करताना समर्थांची ही प्रतिभा इथे वेगळ्याच ओढीने फुललेली दिसते। कवीचे अंतःकरण म्हणजे सरस्वतीचे मालकीचेच घर असे म्हणून समर्थ कवीचे स्वरूप सांगतात। मृत्यू पलीकडील जीवाची अवस्था परमात्म्याचे स्वरूप की जे त्रिगुणाच्याही पलीकडचे आहे, श्रुतीस जे गूढ सांगायचे आहे ते गूढ, थोडक्यात जेथपर्यंत माणसाच्या कल्पना बुद्धीची झेप लटक्या पडतात तेथे कवी सहज प्रवेश करू शकतो व ते भांडार सर्वसामान्य समोर उघडे करतो। कवी हे शब्द रूपाचे समुद्र तर अध्यात्म ग्रंथाची खाणच, श्रोत्यांना विनाकष्ट कामधेनूचे दूध मिळवून देणारे कवीच। अध्यात्म ग्रंथांची खाणी की हे बोलिके चिंतामणी, नाना कामधेनूची दुभणी वोळली श्रोतयांसी। प्रतिभेचा कल्पतरू, मोक्षाचा साठा, सायुज्य मुक्तीचा विस्तार असा हा कवी सहवास म्हणजे जणू आपणास परमेश्वराचे सानिध्य मिळण्यासारखे होय। कवी समाजावर खूप काही परिणाम करीत असतात। भूतकाळात डोकावून भविष्यकाळाचाही वेध घेणारी त्यांची वर्तमानातली दृष्टी म्हणजे त्यांच्या प्रतिभेचे चंद्रसूर्यच। मुमुक्षुंना ज्ञानदृष्टी, साधकांना साधनज्ञान, सिद्धांना समाधी अवस्था, स्वकर्तव्याची जाणीव, धार्मिकांना नीतीचे वळण, वैराग्य प्रवृत्ती, भक्तांचा गौरव, आचार्य धर्माचे संरक्षण, प्रेमीजनांची प्रेमावस्था, विद्वान पुरुषांची योग्यता, सत्ताधारी पुरुषांची सत्ता, हुशार पुरुषाचे चातुर्य हे सर्व कवी प्रतिभेने प्राप्त होते, जगासमोर येते। कवीच्या वाग्विलासाने रामायण महाभारतासारखी प्रचंड महाकाव्य निर्माण झाली। आधी कवीचा वाग्विलास तरी मग श्रवणी तुंबळे रस, कवीचेनी मती प्रकाश कवित्वास होये। नसता कवीचा व्यापार तरी कैचा असता जगोद्धार, म्हणवनी कवी हे आधार सकळ सृष्टीसी। कवी नसते तर या जगाचा उद्धारच झाला नसता, कारण पूर्वी वाल्मिकी व्यास यांच्याकडून जी महाकाव्य लिहिली गेली त्यावर अभ्यास करीत करीतच कितीतरी जन उद्धरत आहेत। म्हणून समर्थ पूर्वींच्या या थोर कवींना नम्रतापूर्वक वंदन करतात। मागा वाल्मिक व्यासदीक जाले कवेश्वर अनेक, तयांपासून विवेक सकळ जनासी। ऐसे पूर्वी थोर थोर जाले कवेश्वर अपार, आता आहेत पुढे होणार नमन त्यांसी। आत्ताच्या व भविष्यात होणाऱ्या सर्व कवींना व्यास वाल्मिकींच्या रांगेत बसवून सर्वच कवींच्या प्रतिभेची समानता दाखवली। कवी म्हणजे साक्षात चातुर्य मूर्ती, प्रत्यक्ष बृहस्पती, काव्यामृताचा वर्षाव करणारे मेघ, नवरसांनी भरून वाहणारे प्रवाह, सुखाने भरलेली सरोवरे, विवेकरूपी संपत्तीची कोठारे, स्वानंदाने भरलेली ताटवे की जे अनेक योजना उद्योग सफल करण्यास उपयुक्त असतात। समर्थ म्हणतात, कवी म्हणजे अत्यंत शुद्ध अशा परब्रह्माचे ऐश्वर्यच। विराट पुरुषाची ध्यानावस्था म्हणजे कवी काव्य, कारण प्रसवतांना कवी असाच ध्यानमग्न असतो।
की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योग्य स्थिती, नातरी भक्तीची फळश्रुती फळास आली. कवीची काव्य रचना म्हणजे ब्रह्मांडाहून विशाल असते असे हे महाकवी मानव समाजाचे आधारेत, त्यांना माझे वंदन. की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहून वाड, ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना. आता असो हा विचार, जगास आधार कवेश्वर, तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. जय जय रघुवीर समर्थ. नऊ. माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतू नारदा. पहिल्या दशकातील हा आठवा समास समर्थांनी सभेच्या स्तवनार्थ लिहिलाय. सभा अनेक विषयांवर अनेक कारणांनी होत असतात. शिक्षण, राजकारण, व्यापार असे अनेक कारण आहेत, पण समर्थांना अभिप्रेत असलेली सभा मात्र आध्यात्मिक आहे. म्हणून समासाच्या पहिल्याच ओवीत सभा कुठली हे सांगताना समर्थ म्हणतात, जये सभेसी मुक्ती सुल्लभा, जेथे स्वये जगदीश उभा, तिष्ठतू भरे. ज्या सभेत स्वतः परमेश्वर प्रेमाने उभाय अशी सभा, यासाठी समर्थ भगवद्गीतेतील स्वतः भगवंतांनी दिलेलेच वचन उद्धृत करतात. नाहम वसामी वैकुंठे, योगिनाम हृदये रवौ, मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. कदाचित मी वैकुंठात योग्यांच्या हृदयात सापडणार नाही, पण जिथे भगवत भजन कीर्तन चालू आहे तिथे मी असणारच. या आध्यात्मिक सभेतून भगवत कथा, त्यांचे गायन, हरिकीर्तने, वेदव्याख्यान, प्रवचने, निरूपणे रंगत असतात. भगवत भक्त या सभातून श्रवणाने तृप्त होत असतात. या सभेतून कोणकोण हजर असतात हे सांगण्यासाठी समर्थांनी जवळजवळ 13 ते 14 ओव्या लिहिल्यात. भक्त प्रेमळ, भाविक, ज्ञानी, सात्विक, रसाळ गायक, निष्ठावंत, कर्मनिष्ठ, आचारनिष्ठ, दानशील, धर्मनिष्ठ, पवित्र, पुण्यशील, कृपाळू, योगी, विरक्त, उदास, पंडित, पुराणिक, वैदिक भट, यजुर्वेदी पाठक आदी असे अनेक की ज्यांना अध्यात्माची आवड असते, ईश्वराबद्दल ओढ असते, शाश्वत काय अशाश्वत काय याचा निवाडा करण्यासाठी जे उत्सुक असतात ते सर्व या सभांना आवर्जून असतात. ऐसे जे का सभा नायक, जेथे नित्या नित्य विवेक, त्यांचा महिमा अलौकिक, काय म्हणून वर्णावा. जसे वक्ते सर्व ज्ञानी, तसेच श्रोतेही सर्व गुण संपन्न परमार्थाची जाण असणारे. वक्ते तीच गोष्ट, त्याच कथा, तीच गुणतत्वे परत परत का सांगेनात, पण आहे त्याच मूळ श्रद्धेनी ही भगवंतप्रिय श्रोते सभेला येऊन बसतात. वक्ते जसे तसेच श्रोते, त्यामुळे आपोआपच त्या सभेची विचार पातळी वरच्या श्रेणीची असते. वक्ता व श्रोत्यांच्या हृदय तारा जुळलेले असतात, त्यामुळे सरस्वतीच्या वीणेचे झंकार आसमंतात पसरावेत, तसे सभेतील वातावरण उदात्त व पवित्र झालेले असते. अशा सर्व गुण संपन्न सभेला वंदन करताना समर्थ म्हणता, प्रवृत्ती आणि निवृत्ती, प्रपंची आणि परमार्थी, गृहस्थाश्रमी वानप्रहस्ती, संन्यासादिक, वृद्ध तरुण आणि बाळ, पुरुष स्त्रियादिक सकळ, अखंड ध्याती तमाळ नीळ, अंतरयामी. ऐसे परमेश्वराचे जन, त्यासी माझे अभिवंदन, जयाचेनी समाधान अकस्मात बाणे. ऐसेई सभेचा गजर, तेथे माझा नमस्कार, जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताचे. जेथे भगवंताच्या मूर्ती, तेथे पाविजे उत्तम गती, ऐसा निश्चय बहुता ग्रंथी महंत बोलिले. कल्लव कीर्तन वरिष्ठ, जेथे होय ते सभा श्रेष्ठ, कथा श्रवणे नाना नष्ट, संदेह मावळती. अशा प्रकारे जेथे कथा कीर्तने उच्च दर्जाची होतात व ज्या श्रवणाने अध्यात्मातील सर्व शंका निवळतात त्या सभा श्रेष्ठ होत, अशा सभांना माझा नमस्कार असो असे म्हणून समर्थ सभास्तवन हा समास पूर्ण करतात. जय जय रघुवीर समर्थ. दहा. अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही जन्म मृत्याची. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये धर्म, अर्थ, काम व मोक्ष असे 4 पुरुषार्थ सांगितलेत. या सर्वामध्ये मोक्ष हा सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ आहे. हा जो श्रेष्ठ परमपुरुषार्थ, त्यालाच परमार्थ असेही म्हटलेत.
या परमार्थाचे वर्णन करताना त्याचे श्रेष्ठत्व समर्थ सांगतात की ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा। जीवनात उत्तम कल जर काही असेल तर तो म्हणजे परमार्थ। समर्थ म्हणतात परमार्थ तसा सोपा आहे पण तो करण्याचा मार्ग चुकल्यामुळे व बाह्य साधनांवर जास्त अवलंबून राहिल्यामुळे प्राप्त होणे कठीण झालंय। बाह्य साधनांनी परमार्थ साध्य होतो पण त्याला बराच वेळ जावा लागतो। पण परमार्थ म्हणजे रोकडा व्यवहार असल्यामुळे व संत समागम जर असेल तर ब्रह्मस्वरूपाचे लगेचच दर्शन घडते। या परमार्थाचे स्वरूप कसे आहे याचे वर्णन करताना समर्थ म्हणतात तो सर्वत्र भरलेला असूनही गोचर नसल्यामुळे चर्मचक्षुने तो अणु इतकाही दिसत नाही। हृदय आकाश मार्गे हृदयात स्थित असलेल्या त्या ब्रह्मस्वरूपाचा गुप्त मार्ग फक्त योग्यांनाच माहिती असतो। हे गुह्य ज्ञान इतर सामान्यांना नसते। परमार्थ ही काही कुठली वस्तू नाही की जी नाश पावेल किंवा चोरीला जाईल। परमार्थाला राजा अग्नी श्वापद चोर अशा कोणाचेच भय नाही। ही वस्तू एका जागेवरून हलतही नाही की हलवताही येत नाही कारण ती सर्वत्र अगदी खचाखच भरलेली असते। पण गुरु कृपेचे अंजन डोळ्यात घातल्याशिवाय ती साध्या डोळ्यांना दिसत मात्र नाही। अथवा ते घसवटेना अथवा अदृश्य होयेना ना तरी पाहता दिसेना गुरु अंजने विण। समर्थ म्हणतात हा परमार्थ असला तरी जो प्रामाणिकपणे त्याचा शोध घेतो त्यालाच त्याचा अर्थ सापडतो। इतरांना कितीही जन्म घेतले तरी दुर्लभच। याची अपूर्वता अशी आहे की पुरुषार्थाचे धर्म अर्थ काम हे जरी प्राप्त झाले तरी जन्म मृत्यू चुकणार नाही। पण हा परमार्थ मोक्ष प्राप्त झाला तर जन्म मृत्यू चुकणारच पण जिवंतपणी जीवनमुक्ती मिळते। जेही शोधून पाहिला त्यासी अर्थ सापडला येरा असोनी अलभ्य झाला जन्मोजन्मी। अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही जन्म मृत्याची आणि पदवी सायोज्यतेची सान्निध्याची लाभे। या परमार्थ साधनेचे ब्रह्मानुभव मिळाल्यानंतर जे अनुभवास मिळते येते त्याचे वर्णन समर्थांनी फार सुंदरपणे साकारले। आत्मनात्म विवेकाने माया नाहीशी होते। सारासार विचार कळू लागतो। शुद्ध ब्रह्म दृष्टीच पडते। पंचमहाभूतांचा पसारा नष्ट होऊन सर्वत्र ब्रह्म भरलेले आहे हे अनुभवास येते। प्रपंच लटका पडतो। अंतर्बाह्य ब्रह्म अनुभूतीने सर्व विश्व जुनाट कुजके वाटू लागते। समर्थ म्हणतात अशा या समर्थाहून समर्थ असलेल्या परमार्थाचे काय वर्णन करावे। माया विवेके मावळे सारा सार विचार कळे परब्रह्म तेही निवळे अंतर्यामी। ब्रह्मा भासले उदंड ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटे। प्रपंच वाटे लटिका माया वाटे लापणिका शुद्ध आत्मा विवेका अंतर्याला। ब्रह्मस्थित बाणता अंतरी संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी दृश्याची जुनी जर्जरी कुहीट जाली। ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निजस्वार्थ आता या समर्थास समर्थ किती म्हणवनी म्हणावे। इथे समर्थांनी जे चपखल शब्द वापरलेत ते पूर्ण अनुभवांनी आले आहेत ते स्पष्ट दिसते। माया मावळे परब्रह्म निवळे पंचमहाभूतांचे थोतांड व या थोतांडाचा वाटणारा तुच्छपणा प्रपंच लटिका माया लापणिका व या सर्व अनुभवातून जे जे दृश्य दिसते ते जुने जर्जर इतके कुजके भासते की ते फेकून द्यावे असेच वाटते। आपणास हा अनुभव येतो पण तो तात्कालिक असतो। अमुक एका ठिकाणी न जावे असे वाटणे त्याकडे साधी नजर तर सोडाच पण त्याचे क्षणभराचे स्मरणही उद्विग्न करून जाते। तसे समर्थांनी पंचभूतांच्या या विश्वाबद्दल त्यांचे वाटणे येथे मांडले आहे। ब्रह्मादिकांना विश्रांती देणारा सिद्ध साधू आदींचा विसावा असलेला सात्विक सामान्य माणसाने सत्संगती धरली तर त्यालाही समाधान देणारा हा परमार्थ मनुष्य जन्माचे सार्थक करणार आहे। परमार्थ संसारातून मनुष्यास नीट पार पाडतो। धार्मिक वृत्तीच्या माणसांना हा परमार्थ सुखाचा मार्ग दाखवतो। तापसांना आश्रय देणारा हा परमार्थ भवसागर तरण्यासाठी मार्ग दाखवतो। समर्थ म्हणतात ज्याने परमार्थ साधला तो राजाच अन्यथा तो भिकारीच समजावा। अनेक जन्मीचे पुण्य असेल तरच हातून परमार्थ होतो। ज्या मनुष्याने परमार्थाचा मार्ग ओळखला व चोखाळला त्याचाच जन्म सार्थकी लागला।
समर्थांनी रचलेल्या ओव्या जशाच्या तशा देण्याचा मोह इथे आवरत नाही, कारण या ओव्यातून तळ हातावर आवळा जसा दिसतो तसा परमार्थाचा सार्थ अर्थ स्पष्ट दिसतो. समर्थ म्हणतात, परमार्थ जन्माचे सार्थक, परमार्थ संसारी तारक, परमार्थ दाखवे परलोक धार्मिकासे, परमार्थ तापसांसी थार, परमार्थ साधकांसी आधार, परमार्थ दाखवी पार भवसागराचा, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, या परमार्थाची सरी कुणास द्यावी. अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी. जेणे परमार्थ ओळखिला तेणे जन्म सार्थक केला, येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे. परमार्थ न करता फक्त संसारात शिरण्याचेच तोंड सुद्धा अवलोकन करू नये असे समर्थ स्पष्ट म्हणतात व शेवटी सांगतात, भल्या माणसाने परमार्थ करून हा नरदेह सार्थकी लावावा व भगवत भक्ती करून पूर्वजांचा उद्धार करावा. भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजांचं उद्धरावे, हरिभक्ती करुनी. जय जय रघुवीर समर्थ. अकरा. धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहू. प्रत्येक जीवाला प्राणीमात्राला देह आहे, तसा मनुष्यालाही आहे. पण मनुष्याला विचार करण्याची, आकलन करण्याची जी अपरिमित शक्ती मिळालेली आहे, ती अन्य कुठल्याही प्राणीमात्रास नाही. बरे वाईट, खरं खोटे आदी विचार तो समजू शकतो, त्यातून निवडूही शकतो. आणि म्हणून हा नरदेह सत्कर्मी लावला, त्याच्याकडून परमार्थ करविला गेला, तर त्या नरदेहाचे सार्थकी लागणे होते. बुद्धी प्राधान्यता असल्यामुळे, विचार करण्याची कुवत असल्यामुळे आपला देह ईश्वर भक्तीस लीन करून मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ शकतो. नि म्हणून समर्थ म्हणतात की जीवनातून मुक्ती मिळवून देणारा हा नरदेह धन्य होय. धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थ लाहो तो पावे सिद्धिते. समर्थांच्या स्तवन दशकातला हा दहावा म्हणजे शेवटचा समास. खरा दासबोध या समासापासून सुरू झाला असे म्हणावयास हरकत नाही, कारण 8 समासापर्यंत गणेश, शारदा, गुरु, संत, श्रोते, कवी, सभा आदींचे स्तवन होते. वैयक्तिक असा उपदेश नव्हता, पण 9 समासात परमार्थाचे स्तवन आले की जो परमार्थ वैयक्तिक पातळीवर करता येतो, पण हा परमार्थ ज्याच्या आधारे करावयाचा तो नरदेह महत्वाचा. हा नरदेह जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवास पकडून असतो. आत्म्याची प्रगती व अधोगती जी काही होणारे ती या नरदेहाद्वारेच. नि म्हणून मानवाच्या आयुष्यात नरदेहाचे महत्व अनन्य साधारण असे. नि म्हणून समर्थ नरदेहाचे इथे स्तवन करतात. या देव दुर्लभ अशा नरदेहाचा उपयोग करताना कोणी भक्त, विरक्त, तपी, साधक, योगी, वेदांत, शास्त्रज्ञ, विद्वान, हटवादी, सिद्धी, मनोसिद्धी, वाचासिद्धी अशा निरनिराळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ झाले. कोणी तीर्थयात्रा केल्या, कोणी पुरश्चरणे केली, कोणी अखंड नामस्मरण केले. आपणास मिळालेल्या सिद्धींचा उपयोग त्यांनी जप करण्यासाठी करता करता स्वतःचा उद्धारही करून घेतला. थोडक्यात, या नरदेहाच्या सहाय्याने अनेक साधने हाताळता आली. अनेकांनी या नरदेहात जन्म घेऊन स्वतःस उच्च पातळीवर नेऊन सायुज्य मुक्ती साधली. त्यामुळे नरदेहाच्या श्रेष्ठत्वाबद्दल संशय असण्याचे काहीच कारण नाही. नरदेहे येऊन सकळ उधरागती पावले केवळ, येथे संशयाचे मूळ खंडोन गेले. इतर कुठल्याही देहात उत्तम गती मिळत नाही. जे काही संत, महंत, ऋषी, मुनी, सिद्ध, साधू, योगी, तपस्वी इत्यादी झालेत, ते या नरदेहातच झालेत. म्हणून नरदेह हा श्रेष्ठ आहे. म्हणून नरदेह श्रेष्ठ, नाना देहांमध्ये वरिष्ठ, जयाचेनी चुके आरिष्ट, ये मनात नेच. म्हणून समर्थ म्हणतात, मुळात स्वतंत्र असलेला नरदेह परोपकार करण्यासाठी झिजवावा व सार्थकी लावावा व मागे कीर्ती रूपाने ठेवावा. नरदेह हा स्वाधेन, सहसा नवे पराधेन, परंतु हा परोपकारी झिजवून कीर्ती रूपे उरवावा. पण या नरदेहात कुठलेही व्यंग असता कामा नये. आंधळेपण, पांगळेपण, मुकेपण, बहिरेपण, अशक्तपण हे कुठे ना कुठे परमार्थ साधनेत अडचणीस कारणीभूत होते.
साधना पूर्ण करण्यास ही व्यंग अडथळे आणतात. म्हणून परमार्थाची खरी ओढ असेल त्या मनुष्याने स्वतःचा देह सुस्थितीत ठेवणे हे त्याचे कर्तव्य ठरते. अशक्त असलेला नरदेह तर परमार्थासाठी कुच कामाचाच असतो, पण सशक्त नरदेह असून तो बेअक्कल मूर्ख असेल, त्याला कशाची बाधा असेल, तर तो नरदेह केवळ निरुपयोगीच. नरदेह असिला मुका तरी घेता नये आशंका, अशक्त रोगी नासका तरी तो निकारण. नरदेह असिला मूर्ख अथवा फेपर्या संबंधाचे दुःख, तरी तो जाणावा निरार्थक निश्चयेसी. वरील सर्व व्यंग नसलेला देह प्राप्त झाला असेल तर त्याने विनाविलंब परमार्थ साधनेस लागावे असे समर्थ म्हणतात. इतुके हे नसता वेग नरदेह आणि सकळ सांग, तेणे धरावा परमार्थ मार्ग लागवेगे. इथून पुढच्या 15-16 ओव्यातून माझे माझे म्हणणाऱ्या अहंकारी माणसावर समर्थ फटके मारतात. ते म्हणतात, घर माझे आहे असे तुझ्या घराबद्दल म्हणतोस, त्या घराबद्दल उंदीर, पाली, माशा, कांतण्या, मुंगळे, मुंग्या, विंचू, साप, झुरळे, भुंगे, भिंगोऱ्या, लाकडातील आळ्या, मांजरे, कुत्री, मुंगूस, पिसवा, वाळवी, ढेकूण आदी सर्व असेच म्हणतायत की हे घर माझे आहे. म्हणून समजा काही कारणाने गाव ओस पडला तर तुला हे घर सोडावं लागेल, पण तिथे वाघ सिंहादी हिंस्त्र पशुही राहतील, मग तुझे घर कुठले? समर्थांनी घर हे फक्त प्रतीक घेतले. वास्तविक विश्वातील एकही वस्तू, अगदी स्वतःचा देह सुद्धा प्राणत्यागानंतर बरोबर नेता येत नाही. मग अशा नश्वर वस्तूत मी माझे म्हणून तू गुंतलायस ते का? नरदेह मिळालाचे तर तो परमार्थ मार्गी लावून सार्थक करून घे. जसा घराचा मालकी हक्क अनेकांचा, तसाच मालकी हक्क नरदेहाचाही. हा देह माझाय असे म्हणणाऱ्या समर्थ म्हणतात, डोक्यात उवा होतात, केसांच्या मुळाशी राहून किडे मांस खातात, पोटात जंत होतात, गळू झाले, दाट डोळे कान किडले तर त्यात किडे पडतात, गोचीळ, चांबवा, पिसोळ्या, भुंगे, गांधील माशा, गोमा, विंचू, साप असे अनेक आपला देह असल्यासारखे लचके तोडतात, रक्त पितात, दंश करतात. रानवनातून सिंह, वाघ, अस्वल, अनेक पशु, चोर आपलाच देह आहे म्हणून उचलून नेतात, ताडण करतात. तेव्हा हा देह आपला आहे हे खरे नाही हे सिद्ध होते. तो अनेक जणांचे खाद्य आहे. तेव्हा नरदेह आपला देह हा भ्रम सोडून तो सार्थकी लावावा. ऐसे शरीर बहुतांचे, मूर्ख म्हणे आमुचे, परंतु खाजे जीवाचे तापत्रयी बोलिले. देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे वेथरची गेले, नाना आघाते मृत्युपंथे. जय जय रघुवीर समर्थ.